ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मूळ पंचांग आहे, आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने आपले सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी। कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे कृपया आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 28 जुलै 2022, शालिवान शक 1944, संवत्सर शुभकृत, आयन दक्षिण, ऋतु ग्रीष्म, मास आषाढ, पक्ष कृष्ण, वार गुरुवार, नक्षत्र पुनर्वसु, सकाळी 7:05 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, वज्र योग आहे उद्याचा, सायंकाळी 5:56 सिद्धी योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, चतुष्पाद करण आहे उद्याचे, सकाळी 10:20 नाग करणाला सुरुवात होईल, आणि मध्यरात्री 23:11 किंस्तुग्न करणाला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो, तिथी उद्याची अमावस्या आहे, मध्यरात्री 11:25 श्रावण शुक्ल प्रतिपदेला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी तिथे 5:30 अशी असणार आहे, चंद्र कर्क राशीत असेल, रवी कर्क राशीत, गुरु मीन राशीत, शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:15 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:15 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक फळी पाणी घ्यायचे आहे, यात अक्षत थोडेसे टाकायचे आहे, एक फूल वा फुलाची पाकळी टाकायची आहे, आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंत्रे, कलियुगे प्रथम पादी चंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे, मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांदवाणी शालिवान शके 1944, प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये शुभकृत नाम संसारे, दक्षिणायन ग्रीष्म ऋतु आषाढ मास कृष्ण पक्षे, गुरुवार वासरे पुनर्वसु नक्षत्रे, वज्र योगे चतुष्पाद करणे, अमावस्या शुभतीत मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा, मम पात दुवित क्षय द्वारासी पार्वती पति परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एव करिष्ये एवं इष्टलिंग पूजा करिष्ये। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या। मित्रांनो, सकाळी 7:05 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता, यानंतर पंचांगात बदल होत असल्याने संकल्प जर आपल्याला या वेळेनंतर सोडायचा असेल तर कृपया आपण वरच्या वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाहीत मित्रांनो, हे लक्षात घ्या। मित्रांनो, अमावस्या आहे असल्यामुळे मित्रांनो, यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाच्या बाबी आहेत त्या पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो, उद्याचा अनिष्ट दिवस आहे, दिन विशेष दर्श अमावस्या आहे, तसेच दीप अमावस्या देखील आहे। या अमावस्या दीप अमावस्या निमित्त आपण मंदिरात व आपल्या घरातील देवघराजवळ
किंवा आपल्या निवासस्थानात पूर्व उत्तर भागामध्ये दीपदान आपण करू शकता मित्रांनो. जे काही आपल्याला प्रकाश देणारे आहेत साहित्य विद्युत उपकरणे त्यांची आपण साफसफाई करून आपण उजाळा जास्तीत जास्त सायंकाळनंतर करू शकता मित्रांनो. जलाशयाजवळ देखील आपण दीपदान करू शकता मित्रांनो. मित्रांनो तसेच गुरुकुशामृत योग देखील आहे. हा गुरुकुशामृत योग सकाळी 7:05 सूर्य होत असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत असणार आहे मित्रांनो. तेव्हा आपण या गुरुकुशामृत योगावर आपण नवीन खरेदी व शुभमंगल कार्य जे असतील ते आपण करू शकता. विवाह सोडून इतर कोणतेही शुभमंगल कार्य आपण करू शकता. तसेच धार्मिक विधीही करू शकता. यामध्ये श्राद्ध कर्म आहे किंवा यामध्ये दीक्षा गुरु देहधारी गुरु करून घेणे आहे किंवा मंत्र दीक्षा तोच प्रकार आहे. किंवा आपल्या जवळ जर गुरुमंत्र असेल तर त्याचा आपण उजाळाही करू शकता. मंत्र स्तोत्र पाठ पारायण आपण करू शकता मित्रांनो. ग्रंथ पारायण देखील आपण करू शकता. जेवढी आपल्याला धार्मिक सेवा करता येईल तेवढी या दिवसभरामध्ये आपण ती करायची आहे मित्रांनो. तसेच दान धर्म देखील आपण करू शकता. म्हणजे धार्मिक सेवा, दान धर्म, तीर्थस्नान, खरेदी या सर्व गोष्टींसाठी उद्याचा शुभ दिवस आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकता. नव्याने राहू काळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण वरील जी कामे त्यातील फक्त धार्मिक सेवा आपण करू शकता. इतर कामे थोडीशी थांबवायची आहे. नंतर परत 3 वाजेनंतर परत आपण ती करू शकता. आणि 1:30 ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळायची. मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार व अधिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो. तसेच पंचांगातील गौण संकट व आपापकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून निश्चित पाळल्या जात नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम. शिवा महादेवा.